नमस्कार, कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्ह आणि कोकणचं पहिलं दैनिक कोकणसातच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज एक विशेष दिवस आहे. सावंतवाडीच्या कन्या असणाऱ्या आणि ज्यांनी पुणे जिल्हा बँकेवर उपाध्यक्षपद सांभाळलं किंवा तिथे सून म्हणून जात कोकणचं नाव सावंतवाडीचं उज्ज्वल केलं संपूर्ण राज्यभरात, अशा अर्चनाताई घरे आपल्यासोबत आहेत. ताई, सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुमचा वाढदिवस आहे आणि सावंतवाडीतल्या एक कन्या, सावंतवाडीचं तुमचं शिक्षण झालं किंवा सावंतवाडीशी तुमची नाळ जोडलेली आहे, जरी तुम्ही आता लग्न होऊन सासरी पुण्यामध्ये गेला तरी पण तुम्ही सावंतवाडीला विसरलेला नाहीत. इथलं बालपण, इथल्या तुमच्या गमती जमती आहे. आजही तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाता, एखादं भाषण करता, त्यावेळी एक अटॅचमेंट असते तुमची सावंतवाडीबद्दलची. तर एकंदरीतच काय सांगाल, तुमचं बालपण नेमकं कसं होतं, कॉलेज जीवन कसं होतं आणि सावंतवाडीशी असलेलं नातं कसं आहे? मुळात सावंतवाडीत माझा जन्म झाला. सावंतवाडीत मी लहानाची मोठी झाले. माझं शिक्षण सगळं सावंतवाडीत झालं, म्हणजे 12वीपर्यंत शिक्षण सावंतवाडीत झालं. आम्ही 4 भावंड, त्यात मी सगळ्यात मोठी आणि माझ्या मागे माझी बहीण आणि 2 जुळी भाऊ म्हणा. खरं तर माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण देताना असं कधीच दुजा भाव नाही केला की तू मुलगी आहेस किंवा मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे किंवा मुलांना चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजेत, खेळणी चांगली दिली पाहिजे, असं कधीच नाही. जे हवं ते चांगलं, जे मला हवं ते मिळत गेलं. लहानपणापासून मला शिक्षणाचं प्रत्येक गोष्टीमध्ये काम करण्यासाठी किंवा सगळीकडे प्राधान्य देण्यात आलं घरातनं आणि एक स्वातंत्र्य मिळालं मला अभ्यासाचं असेल किंवा खेळांमध्ये भाग घेण्याचं असेल असं वेगवेगळ्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे मी लहानाची मोठी होत गेले आणि खूप बालपणीच्या गोष्टी तर गमती जमती खूप असतात, प्रत्येकाच्या शालेय जीवनात असतात किंवा कॉलेजमधल्या असतात. मित्रपरिवार चांगला होता, आम्हाला त्या काळात शिक्षक चांगले भेटले, त्यामुळे म्हणजे शिक्षणापलीकडचं शिकायला मिळालं. म्हणजे शिक्षक असे होते की प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली शिकवणं किंवा त्याचे काही त्रुटी असतील तर त्याच्यामध्ये लक्ष घालून सोडवणं, यासाठी शिक्षक त्या काळाचे बरंच लक्ष देत होते. आताही देतात, पण तेव्हा एक वेगळी अटॅचमेंट होती आणि असं आम्ही शिकत गेलो. खरं तर लहानपणी आम्ही मी तर लाजाळू होते, म्हणजे वर्गात पण जास्त नाही का अभ्यासापुरतं किंवा काय असं, म्हणजे त्यामुळे आता जे सगळे मला भेटतात म्हणतात तू कसं काय राजकारण फेल कसं काय आणि एवढं तू कधी बोलायला लागलीस वगैरे, म्हणजे बोलणं कमी होतं पण मित्र परिवार मोठा होता, मैत्रिणी भरपूर होत्या, मॉनिटर्स होते वर्गात, म्हणजे जे सांगितलं ते फॉलो करायची, शिक्षकांनी सांगितलेलं सगळं म्हणजे सिन्सिअरली अभ्यास करणं हे सगळं होतं. असं खोडसाळपणा कधी केलेला मला आठवत नाही असं शाळेमध्ये वगैरे. आणि मुळात मला लहान असताना सगळ्यात माझी आवड म्हणजे जत्रेचं नाटक बघणं, दशावतार, हे मला खूप आवडायचं. म्हणजे मी आमच्या गावच्या जत्रेचं भालावलचं नाटक बघायला जायची, मग काल मी सोनुरलीला पण गेले, सोनुरलीची जायची किंवा अशा वेगवेगळ्या आमच्या नातेवाईकांच्या जिथे जिथे जत्रा असायच्या तिथे आम्ही जायचो. मी तर नाटक पूर्ण बघायची लहानपणापासून, मला आठवतं मी पूर्ण नाटक बघितलेलं आहे जत्रेतलं. आणि कुठल्याही जत्रेत गेले की मी एकच खेळणं मला आवडायचं, ते म्हणजे कोड असतं, छोटं खोळ सोडवायचं कोड असतं ना असं स्क्वेअरमध्ये, ते मला आवडायचं. आणि काल पण मी बघत होते, मिळतं काय पण मिळालं नाही, आता ते मिळत नाही मला वाटतं, कारण आता कम्प्युटराईज झाले सगळं, मोबाईलवर गेम्स झाले, मुलं आता ते खेळणं खेळत नाही. तर मग अशा बऱ्याच आठवणी आहेत. आणि सावंतवाडीत 12वीपर्यंत शिक्षण सावंतवाडीत झालं, आरपीडीमध्ये झालं, पहिलं मिलाग्रीसमध्ये, आरपीडीमध्ये, मग एसपीकामध्ये काही महिने होते आणि मग मला रत्नागिरीला ॲडमिशन मिळालं डिप्लोमाला, सिव्हिल इंजिनिअरिंगला. आणि डिप्लोमा झाल्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये मला ॲडमिशन मिळालं आणि मग माझी सिव्हिल डिग्री पूर्ण झाली. नक्कीच. पण सावंतवाडी म्हटलं की काय आठवण तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते, कारण सावंतवाडीशी नातं तुमचं कधीच दुरावलेलं नाही. म्हणजे आता जरी राजकारणात मागच्या 6 वर्षात तुम्ही सावंतवाडीत सक्रिय झालात राजकारणासाठी, पण त्याच्या आधी सावंतवाडीत तुम्ही येत होता, सावंतवाडीत तुमची सगळी नातेवाईक तुमचे आहेत, तुमची आई किंवा तुमचं घरच सावंतवाडीत भालावलचं असल्यामुळे तुम्ही येत जात होता. तर सावंतवाडी म्हटलं किंवा भालावल म्हटलं की कुठली आठवण प्रामुख्याने डोळ्यासमोर उभी राहते? सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही जेव्हा हॉस्टेलला होते, आली कधीही रात्री आली की जेव्हा मोती तलाव दिसायचा ना, मला असं डोळ्यात पाणी यायचं की दिसली आपली सावंतवाडी आणि खूप छान वाटायचं. म्हणजे ती एक आठवण, म्हणजे अजूनही आठवतं की म्हणजे खूप दिवसांनी, म्हणजे महिन्यांनी जरी आलं तरी वाटायचं की किती दिवस मी नव्हते सावंतवाडीत, असं दर महिन्याला यायचेच हॉस्टेलवरनं. पण ती एक अटॅचमेंट, सावंतवाडीची हवा, ते सगळं वातावरण, आपली झाडं, हे सगळं म्हणजे अगदी खूप मनाला असं एकदम
भरून येतात. तिथे हॉस्टेलला असताना पण आठवण आली की रडायला यायचं की कधी मी सावंतवाडीत जाणार. आणि म्हणजे इथली लोक, इथली एक अटॅचमेंट असते, म्हणजे आपल्या मातीची एक नाळ असते आपली, आणि ही एक अटॅचमेंट नेहमीच राहिलेली आहे. आणि मग आता काम करताना छान वाटते की इथे राहून मला काम करायची संधी मिळाली आणि मी काम करते, आणि इथे गरज आहे काम करण्याची आपल्या बांधवांसाठी असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे तुम्ही तुमची पार्श्वभूमी सगळी सांगितलीच, तर तुम्ही राजकारणात कशा वळला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि त्याचबरोबर तुम्ही इथनं म्हणजे कोकणची कन्या पुण्याची सून झाली आणि तिथल्या बेबेड ओहळ गावाच्या सरपंच म्हणून तुम्ही विराजमान झाला, तर हा सगळा प्रवास कसा होता आणि राजकारणाकडे तुम्ही कशा वळला? मुळात सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर लग्न झालं लगेच एक दोन वर्षात. मिस्टर पण सिव्हिल इंजिनिअर आहेत आणि सासरी थोडी राजकीय पार्श्वभूमी होती. माझे सासरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असल्यामुळे जेव्हा गावामध्ये आरक्षण पडलं, महिला आरक्षण होतो पण सरपंच पदासाठी, आणि गाव तसं मोठं आणि 10-15-16 इंडस्ट्रीज आहेत गावामध्ये, त्यामुळे इंडस्ट्रीयली असलेली असं गाव आहे. आणि अशा ठिकाणी आरक्षण मिळाल्यानंतर मग सगळ्यांचं म्हणणं होतं की एज्युकेटेड आणि असं एखाद्या महिलेला आपण आता चांगला देऊयात, तर त्याच्यामध्ये राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे सरपंच पदासाठी सगळ्यांनी माझं नाव सुचवलं आणि मग तिथे बिनविरोध सरपंच झाले आणि तिथून राजकारणाची खरी सुरुवात झाली. राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण, जसं आदरणीय पवारसाहेब म्हणतात त्याप्रमाणे काम करण्याची सुरुवात झाली. आणि मग राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना त्याच दरम्यान सुप्रियाताईंनी केली होती 2012 आणि त्यावेळेला मग सगळे सरपंच वगैरे तिथे इन्व्हाइट केलेले. आणि त्यानंतर मला आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं जे बोलणं होतं किंवा त्यांचे जे विचार होते मुलींसाठी काम करण्याचं, महिलांसाठी काम करण्याचं, हे मला खूप आवडलं. आणि मला पण वाटलं की त्यांच्याबरोबर आपण काम करावं आणि मग मी काम करत गेले ताईंबरोबर. आणि काम करत असताना मला पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं त्यांनी, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं. आणि असंच काम करत असताना पुढे मग संघटनेत खूप काम करत गेले आणि मग पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संचालक म्हणून निवड झाली. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये आदरणीय अजितदादा पवार यांनी व्हाईस चेअरमनची जबाबदारी दिली आणि ही खूप मोठी संधी माझ्यासाठी होती. कारण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याला माहिती आहे की जवळपास 20,000 कोटीचा टर्न ओव्हर असलेली बँक आहे आणि आशिया खंडातली एक नंबरची बँक. खरं तर शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, सर्व घटकांसाठी काम करणारी ही बँक आहे. जशी सिंधुदुर्ग जिल्हा बँक तशी. नक्कीच, माझा तोच प्रश्न तुम्हाला असेल, कारण जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद आणि सहकार क्षेत्रात काम करता येणं, कारण तुम्ही राजकारणात सक्रिय होता, युवती काँग्रेसमध्ये होताच, सरपंच पद पण तुम्ही घोषवलं होतं, पण सहकार हा एक वेगळा सेक्टर आहे आणि वेगळं क्षेत्र आहे, पण राष्ट्रवादीशी निगडीत असणारं क्षेत्र आहे किंवा पवार घराण्याशी तुमचे चांगले संबंध असल्यामुळे सहकाराचा अनुभव, किंवा तुम्ही जसं म्हटलं की तुमच्या सासरी सुद्धा सहकाराची कुठेतरी पीज होती आणि त्याचा फायदा तुम्हाला कधी झाला असेल, तर सहकार क्षेत्रातला तुमचा जो प्रवास होता किंवा उपाध्यक्ष म्हणून ते तुम्ही काम केलं, तुम्ही म्हटलं की आशिया खंडातली एक नंबरची बँक आणि एक मोठी जिल्हा बँक म्हणून संपूर्ण राज्यात नाव असलेली बँक आहे आणि त्याचं उपाध्यक्षपद तुमच्याकडे होतं, तर तो अनुभव तुमचा कसा होता? सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे एक शेतकऱ्यांची, म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करणारी प्रामुख्याने, महिलांसाठी काम करणारी प्रामुख्याने बँक. त्या त्या गावातली आर्थिक नाडी त्या बँकेच्या हातात असते. तिथल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल, महिला बचत गटांना वेगवेगळ्या योजना असतील, असं बरंच काम करता त्या बँकेच्या माध्यमातून आलं. खरं तर आपण बघतो की मोजकीच पीक कर्ज, पीक विमा असेल आणि बचत गटाचं लोन, ह्याच्या पलीकडे जास्त आपण बघत नाही की जिल्हा बँकेतनं कर्ज घेतलं जातं. पण असे 300-400 प्रकारचे लोन आहेत जे माहीतच नाही आहेत, म्हणजे त्याच्यात शेतीपूरक व्यवसायासाठी बरेच योजना आहेत आणि ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यामुळे आम्ही गावागावात कॅम्प घेतले, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 13 तालुके आणि प्रत्येक गाव आम्ही, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेतले, म्हणजे आम्ही ग्राउंडला काम केलं. तिथे मग बचत गट असेल, बचत गटाला मग फायनान्शियल लिटरसी सेंटर नव्याने आम्ही त्या काळात सुरू केलं, काही मोबाईल बँकिंग ॲप वगैरे ते पण त्या काळात सुरू केलं. असं वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले आणि सगळ्यांनी मिळून, आणि आदरणीय अजितदादा होते, त्यांचं गायडन्स होतं, त्यांचं मार्गदर्शन होतं. ते अध्यक्ष नव्हते, ते संचालकच होते. अध्यक्ष रमेश आप्पा थोरात म्हणून होते, ते माजी आमदार, आणि जवळपास 7-8 आमदार त्या बँकेवर संचालक म्हणून होते.
तर म्हणजे असं सगळ्यांना बरोबर घेऊन असं म्हणजे दादांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम तिथे केलं आणि सहकारी क्षेत्रात म्हणजे विकास सोसायटी असेल ती कशी काम करते, प्रत्येक गावागावातल्या शेतकऱ्यांना त्याचा कसा मदत होतो आणि ज्या शेतकऱ्यांना सोसायटी माहीत नाही आहे तिथे सभासद होण्यापासून, आता आपल्या मी इथे बघते कोकणामध्ये बरेच शेतकरी आहेत ज्यांनी अजून सभासद पण झालेले नाही आहेत, कोण पीक कर्ज पण घेत नाही, पीक विमा काढला जात नाही आहे, त्याचं थोडस अवेअरनेस पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठेतरी कॅम्प घेतले नाहीये, मग थोडस अवेअरनेस नाहीये शेतकऱ्यांमध्ये, त्यांना माहिती नाहीये की म्हणजे आपण त्यांना वाटतं हे कर्ज का घ्यायचं आपण, पण ह्याच्यामध्ये बरंच त्यांचंच हित आहे, एखादा आपण पीक विमा जर काढला तर त्याच त्यांना परत काही नुकसान होतं अवेळी पाऊस आला काही घटना घडल्या तर याच्यातनं त्यांनाच त्याचा उपयोग होईल ना, तर मग ह्या अशा अनेक गोष्टी आहेत ते करणं गरजेचं आहे, त्याचा अभाव इथे दिसतो मला. नक्कीच महिलांचं नेतृत्व तुम्ही युवती काँग्रेसमधनं केलं, सहकारात पण चांगलं काम तुम्ही केलं आणि हे करत असताना 2000 माझ्या मते 16 दरम्यान वगैरे तुम्हाला 16-17 दरम्यान पवारांनी एक मोठी जबाबदारी दिली, ज्या सावंतवाडीत तुमचा जन्म झाला त्या सावंतवाडीसाठी काम करण्याची संधी तुमच्याकडे सोपवली आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे ज्या सावंतवाडीत राष्ट्रवादी औषधाला पण शिल्लक नाही अशा ठिकाणची जबाबदारी तुमच्याकडे दिली आणि तिथे राष्ट्रवादीची संघटना वाढवण्यासाठी बळकटी करण्यासाठी तुम्हाला पाठवलं आणि तुम्ही पण इथे आलात. आता जवळजवळ 6-7 वर्ष झाली तुम्ही सावंतवाडीमध्ये सक्रिय आहात, इथल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये इथल्या सुखदुःखामध्ये कोकणवासियांच्या सिंधुदुर्गवासियांच्या तुम्ही सहभागी होता. 6 मागे बघता तेव्हा काय सांगत म्हणजे डोळ्यासमोर तुमच्या उभं राहतं काय सांगू इच्छितं 6 काळ आणि आताचा काळ? आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की सावंतवाडीत काम करायचंय आपल्याला पुढे पुढच्या काळात आणि माझी ही म्हणजे सुप्त इच्छा होतीच की मला माझ्या कोकणसाठी माझ्या बांधवांसाठी कुठेतरी काम करणं गरजेचं आहे मला वाटत होतं नेहमीच आणि तसं मी म्हणजे आमचं काही साईट्स वगैरे कन्स्ट्रक्शन साईट्स तिथे आमचे काम चालूच होते पण साहेबांनी सांगितल्यानंतर मग सक्रिय काम चालू केलं. पण जेव्हा सुरुवातीला काम चालू केलं तेव्हा सगळेच हसायचे की कुठल्या पक्षाचं काम करत आहे, इथे कोण आहे तुमचं, एक पदाधिकारी नाही आहे, इथे काय आहे, संघटना नाही आहे, इथे काम करून काय होणार आहे, असं प्रत्येक जण म्हणत होतं. म्हणजे कुठेच आम्हाला पॉझिटिव्हिटी दिसली नाही हे काम करायला सुरुवात केली, वर्षभर तर असंच गेलं तरी करत होतो जे काही येत आहेत बरोबर त्यांना बरोबर घेऊन करत होतो, जुने नवीन असं सगळ्यांना. पण हळूहळू 1 गेलं, 2 आता 5-6 होऊन गेले आणि आता कुठेतरी वाटतंय प्रत्येक जण आता असं बोलायला लागलंय की काहीतरी राष्ट्रवादी करू शकते, तुम्ही बदल करू शकता, काहीतरी होप्स आहेत, काहीतरी नवीन समीकरण होऊ शकतं किंवा काहीतरी बदल तुम्ही घडवू शकता असं विश्वास आता वाटायला लागला आणि अपेक्षा वाढायला लागल्यात लोकांच्या. म्हणजे पूर्वी जे म्हणत होते त्याच्यात आता कॉन्ट्रावर्सी पूर्ण म्हणजे आता ते विसरून म्हणजे ते राहिलंच नाही शिल्लक, आता संघटना वाढायला लागली, संघटनेमध्ये कॉम्पिटिशन व्हायला लागली म्हणजे संघटना वाढायला लागली आणि आहे म्हणजे गावागावात पण आता कार्यकर्त्यांचा ओघ आहे पक्षामध्ये येण्याचा, बरेच जण संपर्क करत असतात की आम्हाला प्रवेश करायचा आहे, महिलांचा पण आहे आणि इतर पक्षातल्या पण महिला संपर्कात असतात, म्हणजे चांगलं वाटतंय काम करताना. नक्कीच जरी पक्षाचं काम करत असला तरी या सेंटरच्या माध्यमातून तुम्ही महिलांसाठी सुद्धा काम करता, काय समस्या महिलांच्या सुद्धा असतात आणि त्या तुम्ही सोडवता या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून? आता कशा महिलांच्या समस्या बऱ्याच आहेत पण आता महिला कसं, महिला असतील मुली असतील ह्या घरात बोलत नाहीत किंवा आपल्या आईवडिलांना पण शाळेतल्या मुली पण आईवडिलांना सांगत नाही. आता अनेक केसेस मी जवळनं बघितल्यात की त्या अगदी अल्पवयीन मुली पण इथे आल्यात, रडल्यात, त्यांनी सांगितलंय की अशी अशी घटना झाली आम्हाला मदत हवी आहे. आता हे आपण ऑन कॅमेरा सांगू शकत नाही पण बऱ्याच महिलांच्या मुलींच्या ज्या गोष्टी त्या आपल्या घरी सांगू शकत नाही त्यांना मदत हवी आहे आणि कुठेतरी त्या टोकाचं पाऊल उचलायला चालले आहेत अशा पण मुली इथे आल्या आहेत आणि अशा वेळेला त्यांना कुठेतरी मदतीचा हात हवा असतो, आधार हवा असतो, तिथे गरज आहे, तिथे काहीतरी आमच्याकडनं मदत हवी असते आणि ती आम्ही करण्यासाठी त्यांना सज्ज आहोत आणि या माध्यमातून आम्ही ती करतोय आणि त्यामुळे मला वाटतं की बऱ्याच केसेस आल्यात मुलींना त्याचा लाभ झालाय, महिलांना लाभ झालाय आणि काही कौटुंबिक समस्या असतील, काही अजून काही घटना गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये त्यांना काउन्सिलिंग, मग ॲडव्होकेटच्या माध्यमातून काही कायदेशीर सल्ला किंवा अजून पुढे त्याच्या पलीकडे जाऊन अजून काय करता येईल असं आपण इथे करतो. नक्कीच आमच्या सिंधुदुर्गात किंवा कोकणात काही आपत्ती ही नवीन नसते म्हणजे ती कधीही येऊ शकते आणि त्यावेळी तुम्ही पण अनेक वेळा मदतीसाठी उभ्या राहिलात, गावागावात गेलात,
इथल्या लोकांसोबत तुम्ही राहिला, त्यांना आधार दिला किंवा अगदी सुखात सुद्धा त्यांच्यासोबत राहिला, गणेश चतुर्थी असेल, दिवाळी, नवरात्र तुम्ही जात होता, तर गावागावामध्ये तुम्ही जाताय मग सावंतवाडी, दोडामार, वेंगुर्ला या तीन मतदारसंघात तुम्ही या तालुक्यात प्रामुख्याने फिरताय आणि या मतदारसंघामध्ये, तर काय समस्या तुम्हाला तिथल्या जाणवत आहेत, प्रामुख्याने त्या दिसत आहेत आणि त्याचा तुम्ही भविष्यात पाठपुरावा करणार आहात तुमच्या नेत्यांकडे? समस्या मी बोलायला गेले तर तुम्ही म्हणणार मी समस्यांचा पाडाव असते, एवढ्या समस्या आहेत ना आता जाणार तिथे लोक सांगतायत, म्हणजे भरभरून बोलतायत बाबा इथे बेरोजगारी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे इथला बेरोजगारी आणि आरोग्य हे दोन प्रश्नावरती लोक सातत्याने बोलत आहेत. तुम्हालाही माहिती आहे की मुलांना रोजगार नाही आहेत, आपली मुलं इतकी हुशार आहेत, म्हणजे हा सिंधुदुर्ग जिल्हा किंवा आपलं कोकण म्हणजे बॅरिस्टर नाथ पै यांची ही जन्मभूमी आहे, आपल्या जनरल जगन्नाथराव भोसले यांची जन्मभूमी, मधु दंडवते यांची कर्मभूमी, अशी ही आपली कोकणची भूमी आहेत आणि इथे अतिशय प्रतिभा संपन्न अशी लोकं निर्माण झाली, त्यांनी या मतदारसंघात काम केलं आणि तशीच मुलं पण आता घडत आहेत, हुशार मुलं आहेत इथे आणि टॅलेंट आहे मुलांमध्ये आणि सर्व गुण संपन्न आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं चमकतात, पण पुढे जाऊन त्यांना नोकऱ्यांचं काय, त्यांना इथे नोकरीच नाही आहे, त्यामुळे त्यांना आपलं कुठेतरी गाव सोडावं लागतं आणि कुठेतरी बाहेर नोकरी शोधावी लागते आणि मनाच्या इच्छेविरुद्ध त्यांना कुटुंबाला घेऊन दुसरीकडे स्थायिक व्हावं लागतं. आता पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, त्यानंतर बरीचशी गोव्याला जातात, इथे का गेली आहेत सगळीजणं, तर याच्यासाठीच गेले. आज गावं ओस पडायला लागली आहेत, म्हणजे इथल्या लोकांना वाटतं ना की आमची मुलं बाहेर गेली, मग ती एकदा बाहेर गेली की मग बाहेर जातात, तिथेच सेटल होतात, त्यांची मुलं पण मग कधीतरी येतात आणि हळूहळू हे वाढत जातं अंतर, त्यामुळे ही मुलं कुठेतरी दूर चालली आहेत, त्यामुळे याच्यावर कुठेतरी बेरोजगारीचं सावट आज सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आहे, कोकणावर आहे आणि हे कुठेतरी दूर झालं पाहिजे. त्यानंतर आरोग्याची हेळसांड तर कशी चालली आपल्याला माहिती आहे, आपली कितीतरी लोकं म्हणजे रस्त्यातच, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाता जातात रस्त्यात जातात, कारण अंतर लांबचं आहे, गोव्याला जावं लागतं, कधी कोल्हापूरला जावं लागतं, कधी पुण्याला जावं लागतं, इथे त्या सोयीसुविधा नाही आहेत हॉस्पिटल्समध्ये आणि काही झालेलं नाही आहे, ते किती वर्ष झाली आपण वाट बघतोय. म्हणजे माझ्या घरातलं माझे वडील स्वामी म्हणजे हॉस्पिटलच्या अभावी त्यांचा म्हणजे हार्ट अटॅक आला आणि त्यांना म्हणजे इथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लगेच जे हवं ती ट्रीटमेंट नसेल मिळाली कदाचित, तेव्हा आम्ही लहान होतो, पण हे घडलं त्यामुळे ते वाचू शकले नाहीत, मग त्यांना आम्हाला नेता नाही आलं, तेव्हा एवढ्या सोयीसुविधा पण नव्हत्या आणि हे सगळं असं झालं. आणि हे आत्ता कुठेतरी आरोग्याच्या समस्या ह्या भयानक आहेत, पर्यटन नाही आपल्या सावंतवाडीमध्ये किंवा कोकणामध्ये, ते सिंधुदुर्गामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये बघतात, म्हणजे चांगले चांगले सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ल्यामध्ये चांगली किनारपट्टी राबली आपल्या वेंगुर्ल्यामध्ये, त्याच्यानंतर काही गडकिल्ले आहेत आपले, सिंधुदुर्ग जिल्हा किल्ला आहे इथे, तो फुकेरीला पण हनुमानगड आहे, असे कितीतरी आहेत, म्हणजे ते डेव्हलप केलं तर पर्यटन वाढू शकतं, आपल्या व्यावसायिकांना त्याचा लाभ होऊ शकतो, कितीतरी समस्या आहेत. म्हणजे 10-15 वर्षापूर्वी आता समजा एखाद्या दुकानदाराला विचारलं 15 वर्षापूर्वी तुझा किती व्यवसाय होता आणि आता किती होतो, तर तो वाढला पाहिजे ना 15 वर्षाने 2-4 पटीने, तो 2-4 पटीने कमी झालेला दिसतोय, म्हणजे किती वाईट अवस्था, हां समस्या वाढलेल्या आहेत, म्हणजे खूप वाईट अवस्था आपल्याची आहे. आपल्याकडे लाकडाची खेळणी आपल्या सावंतवाडीत तयार होतात, चौथीच्या पुस्तकात त्याचं नाव आहे, आता आहे का आधी होतं आता मला वाटतं, तर ते आता ते नावच म्हणजे कुठे कोण आता विसरून जात चाललंय, कारण आता त्यांना कुठे प्लॅटफॉर्म, त्यांचं मार्केटिंग होत नाही आहे, पर्यटकच येत नाही, त्यामुळे ते पण विकलं जात नाही आहे, त्यामुळे ते पण बाहेरून आणतात, म्हणजे त्याला पण काहीच कोण वाली राहिला नाही आहे. आपलं खूप अडचणी आहेत, म्हणजे काही जण म्हणतात ते रेल्वेचा विषय आहे, खूप प्रश्न आहेत. त्यालाच धरून की तुमचे अगदी शरद पवारांची म्हणा किंवा सुप्रिया सुळेंची म्हणा किंवा अजितदादांची सुद्धा, जरी आता ते सत्तेत असले आणि तुम्ही विरोधात असला, दोन्ही गट जरी झाले असले, तरी पवार घराण्याशी तुमचे चांगले संबंध असल्यामुळे ह्या सावंतवाडीवासियांसाठी किंवा ह्या ज्या समस्या तुम्ही सांगितल्यात यातल्या मोजक्यात सांगितलं भरपूर आहे तशा, तर तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात आणि सावंतवाडीवासियांना दिलासा, रोजगार असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा उद्योग असेल, कारण एमआयडीसीचा तुम्ही उल्लेख केला, पर्यटन जिल्हा झाल्यानंतर तेवढासा इथे म्हणजे ज्या गोव्यात ज्या पद्धतीनं विकास झाला पर्यटनाचा, त्या पद्धतीनं गोव्याच्या शेजारी आपण आहोत, बाकी जिल्हा आपला बाजूला धरू आपण, पण सावंतवाडी तालुका, मग दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी हे तीनही जे तालुके आहेत ते गोव्याला अगदी लगतचे आहेत,
आणि तिथे तेवढा विकास होऊ शकला नाही तर या नेत्यांकडे तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात, कोणत्या विषया संदर्भात करणार आहात किंवा याआधी कोणत्या विषया संदर्भात तुम्ही केलेला आहे? आता पाठपुरावा करत आहोत आपण, प्रत्येक ठिकाणी मागणी करत आहोत. आता सत्तेत नाही आहे पक्ष, पण आदरणीय पवार साहेबांचं विजन असं आहे की कोकणमध्ये बरंच करण्यासारखं आहे. त्यांनी शरद कृषी भवन पण इथे निर्माण केलेलं, पण त्याच्यानंतर पुढे काही त्याच्यात एवढं मोठं स्ट्रक्चर उभं आहे, तिथे शेतकऱ्यांची बँक करावं. मला म्हणजे प्रत्यक्ष साहेब बोलले की तिथे मला बँक करायची होती शेतकऱ्यांची, किंवा वेगवेगळ्या अशा कार्यशाळा तिथे झाल्या पाहिजे होत्या कोकणच्या रिलेटेड, असं बरंच त्यांच्या डोक्यात होतं, पण तसं काही झालं नाही. तर कोकणच्या विजयांच्या दृष्टीने असं वाटतं की इथे सगळ्यात महत्त्वाचं रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि पर्यटनासाठी काहीतरी चांगलं, म्हणजे पर्यटक यायला पाहिजे तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासारखं तसं वातावरण पाहिजे, तसे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते डेव्हलप झालं पाहिजे, काही इंडस्ट्रीज आल्यात पाहिजेत. त्याच्यानंतर आता इको सेन्सिटिव्ह झोन समजा आहे तर त्या प्रकारे मग पोल्युशन निर्माण नाही होणार असं काहीतरी इंडस्ट्रीज किंवा IT इंडस्ट्री, टेक्सटाईल पार्क अशा गोष्टी इथे होऊ शकतात आणि त्या करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. 100% कुणीच करू शकत नाही, पण 80% काहीतरी प्रयत्न झाला पाहिजे, त्याच्यातनं कुठेतरी पाठपुरावा करून ते पूर्ण केलं पाहिजे. तर नक्की त्याच्यासाठी माझ्या परीने मी माझ्या बांधवांसाठी 100% प्रयत्न करायचा प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न करणार आहे. आणि जिथे गरज आहे तिथे पाठीशी आदरणीय पवार साहेब आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, म्हणजे सगळे आहेत सगळेजण. नक्कीच, तुम्ही जेव्हा आता गावागावामध्ये जाता, म्हणजे एक स्त्री म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारावा असं वाटतो की काय समस्या तुम्हाला स्त्रियांच्या गावामध्ये जाणवतात? शहरी भागात पण तुम्ही जाता, पण शहरात विकास झाला आहे म्हणा किंवा त्या पद्धतीत बदललंय बऱ्यापैकी, पण ग्रामीण भागात तुम्ही अगदी जिथपर्यंत पोहोचताय, म्हणजे जिथपर्यंत कधी प्रशासन सुद्धा पोहोचू शकलेलं नाही त्या भागात सुद्धा तुम्ही जाताना आम्ही पाहिलंय तुमच्या न्यूज कव्हर करत असताना, तर तिथल्या महिलांच्या तिथल्या स्त्रियांच्या काय समस्या आहेत त्या तुम्हाला जाणवत आहेत, किंवा तुम्हाला सुद्धा या गावामध्ये जात असताना कोणत्या समस्यांना, कारण आतापर्यंत या मतदारसंघामध्ये जर आमच्या राणी पार्वती देवी सोडल्या त्या सुद्धा खूप आधी म्हणजे आमदार होत्या, पण त्यांच्यानंतर महिला आमदार ह्या इथे म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं झालेल्या दिसत नाही. हे कदाचित एक दुर्दैव म्हणावं लागेल. काही जणांनी प्रयत्न केला होता पण त्यांना ते यश आलं नाही, म्हणजे अगदी मोठी मोठी नावं आहेत, कोणाची मी नावं आता घेत नाही, पण तुम्ही तो प्रयत्न करताय, गावामध्ये जायचा प्रयत्न करताय, तर काय समस्या स्त्री म्हणून तुम्हाला तिथे सामोरं जावं लागतं, किंवा गावातल्या स्त्रियांच्या कोणत्या समस्या तुमच्या नजरेला येतात? कारण जे एखाद्या पुरुषाच्या नजरेला नाही येणार ते एका बाईच्या नजरेला पटकन येतं, त्याबद्दल काय सांग? म्हणजे आमच्या गावाकडच्या महिला कशा अतिशय प्रेमळ आहेत, त्यांना काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे, काहीतरी 4 पैसे गाठीला बांधायचेत, त्यांच्याकडे टॅलेंट आहेत, छान वस्तू बनवू शकतात त्या. म्हणजे आता मी तिथे जाते तिथे सांगतात, आता त्या दिवशी मी इथे कळण्याला गेले, तिथे सुंदर लाडू बनवलेले, त्यांनी म्हणाले आम्ही हे इतके लाडू छान बनवतो, आणि ते लाडू कसं असतं बनवल्यानंतर काही दिवसांनी मऊ होतात पण त्यांचे ते महिना महिना टिकतात, असं त्यांच्याकडे टेक्निक आहे. तर म्हणाले आम्हाला ते मार्केटिंग करायचं आहे, पण तसं आम्हाला हे नाही मिळत आहे एजन्सी किंवा अजून काही, म्हणजे छोटं तिथल्या तिथे आम्ही करू शकतो पण बाहेरच्या जगात आम्हाला द्यायचं आहे आमचे लाडू किंवा आमच्या वस्तू, आम्हाला कोकणाच्या बाहेर पोचवायच्या, तर आम्हाला कोणतरी म्हणजे पाहिजे मदतीचा हात पाहिजे. अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे महिलांमध्ये ते टॅलेंट आहे की काही झाडू बनवतात. आता मी बघितला जसं झाडू छान महिला इथे बनवतात, पण त्याचं मार्केटिंग गोव्यात होत आहे बऱ्यापैकी, गोव्यात भाव आहे पण इथे भाव नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी महिला बनवतात आमच्या. आता काही खाजं इथलं फेमस आहे, ते आपल्या जगाच्या पाठीवर पोचल, ते जत्रेपुरतं दिसतं, येतात लोक घेतात, पण अजून ते पुढे गेलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी महिला बनवतात पण त्याला मार्केटिंग नाही आहे. परत महिलांच्या समस्या अजून की त्यांना रोजगारचा विषय आहे, कुठेतरी काम धंदा व्यवसाय असं पाहिजे, पण ते पण नाही होते इंडस्ट्री नसल्यामुळे, त्या म्हणतात आम्हाला हाताला काम हवं आहे. रोजगार आरोग्याचा प्रश्न महिलांचा जो सेम मगाशी मी बोलले तो अतिशय हेळसांड आहे. म्हणजे डिलिव्हरी व्हायची असेल तर त्यांना कुठेतरी गोव्याला वगैरे जावं लागतं किंवा सरकारी हॉस्पिटल. आत्ता हा विषय आत्ता सध्या चालूच आहे सगळीकडे, आता मागे पण विषय झाला दोडामार्कमध्ये, तर त्या हॉस्पिटलचा विषय झाला. महिलांचे कोणत्याच तिथे गायनाकॉलॉजिस्ट नसतील, म्हणजे महिलांचा हा मोठा प्रश्न आहे. आपण त्या दिवशी त्याच्यावर वाईट पण घेतलेली, तर महिला गायनाकॉलॉजिस्ट पाहिजे ही आपण मागणी तेव्हा पण केलेली आणि आत्ता पण करते की महिलांचे हे प्रश्न आहेत. टॉयलेट्स नाही आहेत ठिकठिकाणी,
म्हणजे स्वच्छतागृह अजिबात नाही आणि जिथे आहेत ती अस्वच्छ आहेत. एस टी स्टँड असेल, आपलं सावंतवाडीचं एस टी स्टँड त्या दिवशी मी बघून आले, अतिशय घाण. म्हणजे तिथे आजूबाजूला पण कोण फिरकणार नाही, त्या मुली तासन तास तिथे उभ्या असतात बससाठी, महिला उभ्या असतात, त्या कुठे जाणार काय करणार. आणि याच्यातनं मग वेगवेगळे रोग उद्भवतात, आजार पण उद्भवतात. तर टॉयलेट्सची उभारणी आणि स्वच्छ टॉयलेट्सची उभारणी कुठे झाली पाहिजेत, म्हणजे गव्हर्नमेंट शासकीय ज्या किंवा हॉस्पिटल्स असतील चांगले तिथे पण, किंवा हॉटेल्स असतील सगळीकडे पण, ते महिलांना पुरेपूर वापरतात दिले पाहिजेत ते आणि स्वच्छ पाहिजेत. नक्कीच याच प्रश्नाला धरून, कारण मगाशी मी म्हटलं की महिला लोकप्रतिनिधी हा एक प्रश्न सिंधुदुर्गसाठी असून राहिलेला आहे की महिला पुढे तेवढं येताना दिसत नाही. तुम्ही जरी कोणाच्या असून असला तरी सावंतवाडीच्या कन्या, त्याच्यामुळे तुमचे जे कार्यकर्ते आहेत जेव्हा तुमचे नेते इथे येतात तेव्हा त्यांच्याकडे मागणी करतात की तुम्हाला 2024 येणाऱ्या विधानसभेचं तिकीट द्यावं, तुम्हाला उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी ते करतात. मागच्या वेळी 2019 तुम्हाला ते मिळू शकलं नाही, त्याचंही शल्य तुमच्या कार्यकर्त्यांना आहे. तर त्या मागणीकडे तुम्ही कसं पाहता आणि जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुमचं काय विजन असेल, लोकांसाठी कोणता अजेंडा घेऊन तुम्ही पुढे जाणार? आता त्याला वेळ आहे, अजून वर्ष 8-9-10 महिने तर जातील ना, त्यामुळे त्यावेळेचं बघूयात आपण. आणि नक्कीच लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे ही माझी. म्हणजे मला अभिमान आहे की मी सिंधू कन्या आहे आणि या मातीत माझा जन्म झाला आणि या मातीतल्या माझ्या बांधवांसाठी मला काहीतरी करायचं आहे ही माझी म्हणजे तळमळ आहे आणि त्याच्यासाठी मी काम करणार. माझं 24/7 म्हणजे कुणी माझा म्हणजे काही काम असू देत, आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे बेरोजगारी असेल, आरोग्य असेल, ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन ते कसं काम करता येईल, त्याच्यावर काय ॲक्शन प्लॅन करता येईल, रोडमॅप त्याचा बनवावे लागेल, म्हणजे बरंच काम आहे हे सगळं. हे सगळं जादूची कांडी फिरल्यासारखं होणार नाही आहे, पण हे सगळं करायचं. नक्कीच हे सगळं आपण बोलत असतानाच म्हणजे महाविकास आघाडी हा एक नवा पॅटर्न इथे येतो आणि महाविकास आघाडीनं तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे असं तुमचे राष्ट्रवादीचे नेते म्हणतात. समजा भविष्यात असं काही झालं, सहकार्य नाही मिळालं, तर काय तुमची भूमिका असेल त्यावेळी? ते ठरवूयात ना तेव्हा, म्हणजे आज काहीच बोलायचं नाही, तर तेव्हाच ठरवूयात, बघू त्याला. म्हणजे आहेत नेते मंडळी पण आहेत आणि ठरवते. नक्की जर थोडासा राजकीय प्रश्न की राष्ट्रवादी दोन झाल्यात पण पवार घराण्याशी तुमचं असलेलं नातं किंवा तुमचं असलेलं प्रेम हे आजही तेवढंच आहे, तर काय नेमकं तुमची तेव्हा काय भावना होती जेव्हा एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि एकीकडे अजित दादा, तर त्यावेळी म्हणजे त्या घराण्याशी अगदी जवळ असलेल्या किंवा त्या घराण्यावर प्रेम करणाऱ्या पैकी तुम्ही एक आहात, तर त्यावेळी कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना होती? खूप वाईट वाटलं जेव्हा असं झालं, दोन भाग झाले, दोन गट झाले, कारण साहेब दादा आणि ताई म्हणजे मध्ये दादा बोलल्याशिवाय ते पूर्णच होत नाही. ते आता ते दादा म्हणायचं नाही, ते साहेब ताई एवढंच म्हणावं लागतंय असं होतं ते. म्हणजे ते सवय झाली आणि ते बघण्याची सवय झाली. आम्हाला त्या परिवाराने खूप प्रेम दिलं, नेतृत्व करण्याची संधी दिली प्रत्येक ठिकाणी. म्हणजे तिघांमध्ये असा दुजा भाव नाही करू शकत, तिघांनी तेवढंच असं प्रत्येक वेळेला साथ दिली, मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, त्यामुळे खूप वाईट वाटतं. दादा गेलेत पण त्यात काय कारणास्तव गेले, काय अडचणी असतील त्यांच्या त्यांनाच माहीत असतील, पण खूप वाईट वाटतं याच्यासाठी. असं वाटतं की ते एकत्र आले असते तर बरं झालं असतं, यायला पाहिजे असंही वाटतं, पण खूप वाईट वाटतं, कुठेतरी खंत वाटते मनाला. नक्कीच विचारतोय, कारण तुम्ही इथे इतकी मेहनत घेत आहे, म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी शून्य होती तेव्हापासून तुम्ही मेहनत घेत आहे आणि अजित पवार सत्तेत जात असताना तुम्हाला वाटलं नाही का त्यांच्यासोबत जावं, शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंबरोबर थांबावं असं तुम्हाला का वाटलं? कदाचित सत्तेत गेल्यावर काही मिळालं पण असतं, बरीच आमिष होती किंवा पण काहीतरी मिळण्यासाठी कुठे जायचं नाही हे तर मुळात आपलं पक्क आहे. आदरणीय साहेबांबरोबर थांबायचं आणि या वयात साहेबांना हे दुःख देणं बरोबर नाही आहे, कारण साहेबांनी आज एवढी मोठी राष्ट्रवादी केली आहे, आज कोकणसाठी साहेबांनी एवढं केलं, म्हणजे साहेब ते सगळं जाऊ देत, पण एक आता ह्या वयाचा त्यांचा विचार करतात, 80 वय त्यांचं झालं आहे आणि या वयात आपण आपल्या म्हणजे ज्येष्ठ घरातल्या माणसाला तरी किती प्रेम देत असतो, साहेबांना तर सोडू शकत नाही, या वयात त्यांना हे दुःख देऊ शकत नाही आम्ही, आणि काहीतरी मिळवायचं म्हणून जायचं सत्तेत हे तर मुळीच नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे साहेबांना कधीही काही मिळू देत, नको मिळू देत, साहेबांबरोबरच राहायचं आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं बस. नक्कीच शेवट एक कौटुंबिक प्रश्नाकडे येतो की महिला म्हटलं की
घरचा संसार असणं, घर सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे मूल चूल आणि सगळा संसार. पण तुम्ही अगदी म्हटलं, जसं तुम्ही पुण्याला गेलात त्याच्यानंतर सरपंच असेल, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असाल, आणि आता तर तुम्ही सावंतवाडीसाठी इथे कामच करताय, तर हे करत असताना कुटुंबियांची साथ तुम्हाला कशी लागली? तुमचे पती असतील, त्यांची नेहमी साथ तुम्हाला असते, तुमच्या सोबत नेहमी असतात, तुमची मुलं, तुमचे सासरे सासू किंवा तुमच्या आई वगैरे, यांची सगळ्यांचं जी साथ आहे ती तुम्हाला कशी मिळाली? आणि जो जगाचा संसार सांभाळण्यासाठी तुम्हाला वेळ देता येतो, तर घरचा संसार कोणी सांभाळला आणि ती साथ कशी होती? माझ्या मिस्टरांची साथ मला भरपूर आहे, म्हणजे सुरुवातीपासूनच प्रत्येक वेळेला त्यांनी मला फ्रीडम दिलेला आहे, सरपंच असल्यापासून, की तुझे निर्णय तू घे. म्हणजे ते सरपंच असताना पण मला काही निर्णय वाटत होते की यांना विचारावं काही गोष्टी, पण ते म्हणाले नाही, तू त्याशिवाय तू तयार होणार नाही, तू तुझे फ्रीडमने तू घे निर्णय तुझे. आणि अशी मी तयार होत गेले आणि त्यांच्या या स्वातंत्र्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले. आणि आत्ता पण ते मला पूर्ण इथे फ्रीडम आहे काम करण्याचं, आणि पूर्ण घराची जबाबदारी असेल ती त्यांनी आणि मुलांनी घेतलेली आहे, आणि मला कोणतंच काहीच मला ते अडचणीचं काय असेल काही सांगत नाहीत. म्हणजे ते पूर्णपणे समर्थपणे ते सगळं पेलतात, मग घरचं असेल, म्हणजे नातेवाईक असतात सगळ्यांचं, म्हणजे सगळं सगळ्यांनी साथ दिलेली आहे नातेवाईकांनी, मुलं मुलांचं करतात, त्यामुळे त्याची अडचण नाही. आणि इथे पण माहेरी माझी आई असेल, माझा भाऊ असेल, सगळेच नातेवाईक, सगळेच जण पाठीमागे असतात. नक्कीच शेवट येत असताना काही प्रश्न तुमच्यासाठी असतील, दोन ऑप्शन असतील, आणि तो जो निवडा तो का हे तुम्हाला सांगायचं आहे. हे काय आता त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रश्न तुम्हाला असाच आहे की पुणे की सावंतवाडी काय निवडाल, आणि जे निवडाल ते त्याचं कारण काय? पुणे की सावंतवाडी? आता सावंतवाडी, आता म्हणजे जन्मभूमी पण आहे आणि आता कर्मभूमी पण सावंतवाडी, आणि पुण्यातनं मला खूप शिकायला मिळालं. एकच निवडायचं तुम्हाला आता सावंतवाडी. सावंतवाडी. त्याचबरोबर आता तुम्ही तयारी करताय, तुमच्या कार्यकर्त्यांचं मत आहे की तुम्ही विधानसभा लढवावी, पण समजा विधान परिषदेवर संधी मिळाली तर विधानसभा निवडाल की विधान परिषद? नाही, विधानसभाच. का? विधानसभा म्हणजे लोकांमधून निवडून जाऊन काम करणं, त्यांचा विश्वास संपादन करून काम करणं हे वेगळंच आहे, त्यात लोकांची साथ मिळते, आणि आपण लोकसहभागाशिवाय कोणतंही काम करू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न, दोन राष्ट्रवादी झालेले आहेत, चिन्ह एकच आहे, नावही एकच आहे, फक्त शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट झालेले आहेत, तर शरद पवार की अजित पवार? ओनली साहेब. साहेब, खूप खूप धन्यवाद, आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आमच्या टीम कोकण सातकडनं शुभेच्छा. तुमचं कार्य जे सर्वसामान्य लोकांसाठी सुरू आहे ते अशाच पद्धतीनं पुढे जावं, सर्वसामान्य जनतेच्या ज्या समस्या तुम्ही मांडतायत त्या तुमच्या पाठपुराव्यातनं त्यांना यश येऊ, आणि इथल्या सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातल्या लोकांना तुमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण अशाच तुमच्या वाढदिवसाच्या दिनी सदिच्छा व्यक्त करतो, आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.